नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, सरकारचा मोठा धमाका, कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात मिळेल भरपूर पेन्शन कशी काय जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करून हय आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारालासुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, प्रायव्हेट इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या, ज्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला माहीत आहे की ज्यांची सॅलरीचा एक हिस्सा ई पी एफ खात्यात जातो त्यांना कोणतीही समस्या उद्भवणार नाही. ई पी एफ कर्मचाऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला पेन्शनचा लाभ मिळेल. पी एफ कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेली योजना ई पी एस म्हणून ओळखली जाते. ई पी एस योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळवण्याचे नियम आहेत. तुमचे पी एफ कापले जात असेल तर कोणत्या अटींच्या अंतर्गत पेन्शनचा लाभ मिळेल हे समजून घ्या आणि तुमचे कन्फ्युजन मिटवा. ई पी एसचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. नोकरीच्या रिटायरमेंटनंतर प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळेल, जे वयाच्या वाढीला समर्थन देईल. ई पी एस योजनेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी पहा. मित्रांनो, घरात कोणीतरी पी एफ कर्मचारी असेल तर ई पी एस योजनेचा फायदा घेणे आवश्यक आहे. सरकारने ई पी एस योजना 1995 सुरू केली होती, त्यानंतर मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांनी यांच्यात सामील झाले आहेत. ही योजना प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करण्यासाठी आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे किमान 10 वर्ष सेवा दिली असावी. पेन्शन फक्त त्या कर्मचाऱ्याला मिळेल जो 58 वर्षाचा झाला असेल. तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमची पेन्शन किती हजार रुपये महिन्याला असेल. प्रत्यक्षात पी एफ खात्यात कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनाच्या प्लस डीएच्या 12% जमा केले जातात. कंपनीचा योगदानही सुमारे 12% असतो. कंपनीच्या योगदानातले 8.33% कर्मचाऱ्यांच्या पेन्शन फंडमध्ये ट्रान्सफर केले जातील. उर्वरित 3.67% पी एफ खात्यात जमा केले जाते. वर्तमान नियमानुसार पेन्शनसाठी योग्य सॅलरीची जास्तीत जास्त सीमा ही 15,000 रुपये आहे. अशा परिस्थितीत 15,000 × 8.33/100 जर आपण केले तर 1250 रुपये महिन्याची पेन्शन मिळेल. ई पी एफ ओच्या सध्याच्या नियमात किती सॅलरी बनते पहा. मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीने 23 वर्षाच्या वयात नोकरी सुरू केली आणि 58 वर्षाच्या वयात रिटायरमेंट घेतली तर या आधारे तुमच्या नोकरीची वेळ ही 35 वर्ष असेल. जुन्या योजनेनुसार जास्तीत जास्त पेन्शन योग्य सॅलरी 15,000 रुपये आहे. मासिक पेन्शन बरोबर पेन्शन योग्य वेतन गुणिला पेन्शन योग्य सेवा भागिला 70. तर उदाहरणार्थ 15,000 × 35/70 बरोबर 7,500 रुपये महिन्याची पेन्शन असेल. पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.